आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित मारुती कट्ट्याच्या वतीने वृक्षारोपण संपन्न लोकमान्य नगरात पर्यावरण दिनानिमित्त उपक्रम. कागल तालुक्यातील कोरोची येथील मारुती कट्टा ग्रुपच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. कोरोची येथील लोकमान्य नगरमध्ये मारुती कट्टा ग्रुपच्या वतीने पर्यावरण दिनाचा औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आलं. हातकणंगले तालुका सभापती सौ रेश्मा संधी, कोरोची तालुका पंचायत सदस्य सौ पूनम भोसले, पोलीस पाटील सावकार हेगडे, रामा राक्षे यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला. यावेळी बोलताना सभापती सौ रेश्मा संधी म्हणाल्या, पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर सर्वांनी वृक्षारोपण केलं पाहिजे. मारुती कट्टा ग्रुपचं कार्य कौतुकास्पद असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी मारुती कट्टा ग्रुपचे अध्यक्ष श्याम माने, प्रसाद बंब, अनिकेत पाटील, संजय काजवे, अनिल विधाते, गणेश सपाटे, शुभम गाताडे, स्वप्नील रेडेकर, अमोल कुंभार, अरुण अडसुळे, सुनीता गावडे, पवन सूर्यवंशी, दत्ता पोवार, संदीप पाटील आदींसह कट्टा ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. नमस्कार, मी श्याम माने, मारुती कट्टा अध्यक्ष. पर्यावरण दिनानिमित्त मारुती कट्टा परिसरात वृक्षारोपण मान्य आपले सभापती सौ रेश्मा संधी मॅडम व तालुका पंचायत समिती सदस्य सौ पूनम बसले व गावचे पोलीस पाटील सावकार हेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. मारुती कट्ट्याच्या वतीने प्रत्येक वर्षी हनुमान जयंती व विविध स्पर्धा, आरोग्य शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो. इथून पुढेही राबविणार आहोत.